नमस्कार अवंती फॅशन एन्ड स्टुडिओ या चॅनलवर मी संगीता आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण फॅब्रिकचे बटन बनवणार आहोत. बटन ड्रेससाठी, ब्लाऊजसाठी आणि स्लीव्हसाठी या बटनांचा चांगल्या प्रकारे यूज होतो. हे बटन बनवण्यासाठी या मशीनचा वापर होतो. ही मशीन आपण कशी यूज करायची, हे डाय कशी यूज करायची, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. या बटनमध्ये 5 साईज आहेत, एक मोठी, छोटी, छोटी असे 5 साईज येतात. फॅब्रिक बटन बनवण्यासाठी ह्या मटेरियलचा यूज होतो. फ्रंट साईड आणि बॅक साईड तुम्ही पाहत आहात. आता आपण बटन बनवणार आहे, त्यासाठी आपण ज्या मटेरियलचा आपल्याला बटन बनवायचं आहे ते मटेरियल आपण यूज करतो. फ्रंट साईड जी आहे ही या कपड्यामध्ये व्यवस्थितरित्या बांधून घेणार आहोत. ते बांधण्यासाठी आपण त्या धाग्याचा उपयोग करणार आहोत. व्यवस्थितरित्या बांधून घ्यायचं आहे आपल्याला. हे फ्रंट साईड व्यवस्थित बांधली गेली की त्याला आपण कैचिनेनंतरून कट करणार आहोत, जेणेकरून बॅक साईड जिथनं आपण सुई आणि धाग्याने मागची बाजू आपण ओवून काढतो तर त्यासाठी हे धागेमध्ये आले नाही पाहिजे, किंवा याची मागची बाजू जर मोठी राहिली तर हे बटन व्यवस्थितरित्या पॅक होत नाही. आता आपण या मशीनला डाय लावणार आहोत. डाय हे प्रत्येक बटन बनवण्यासाठी वेगवेगळे डाय आहेत. आता बटनाची बॅक साईड जी आहे ती आपण त्या राऊंड शेपमध्ये टाकणार आहोत. बॅक साईड टाकल्यावर ही फ्रंट साईड जी आहे ती आपण आता मशीनमध्ये लावत आहोत. डाय व्यवस्थित बसले की त्याला ह्या मशीनच्या सहाय्याने वरनं जोरजोरात प्रेस करायचं. प्रेस केल्यानंतर हे पहा आपले सुंदर असे बटन तयार झालेले आहे. आता आपण दुसऱ्या डायच्या सहाय्याने दुसरं बटन कसं बनवणार ते तुम्ही पाहत आहात. व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला ही मशीन कशी यूज करायची याची छानशी माहिती माहीतही होईल आणि उपयोगीही पडेल. बटन छानसं बांधून झालेलं आहे. धाग्याने पॅक बांधलं की उर्वरित कपडा हा आपल्याला कपड्या कात्रीच्या सहाय्याने कट करायचा आहे. आपण हे डाय वापरताना नेहमी एक लक्षात घ्यायचं आहे की इथे बाजूला जो स्क्रू आहे त्या स्क्रूच्या सहाय्याने याला ॲडजस्टमेंट करावं लागती, तेव्हा तो डाय त्याच्यामध्ये मशीनमध्ये व्यवस्थित परफेक्ट बसतो. कारण प्रत्येक डाय हा प्रत्येक बटनच्या साईजचा आहे, त्यानुसार आपल्याला बटन बनवायचं आहे. सेम प्रोसिजर आपली पहिल्यासारखीच आहे, फक्त व्यवस्थितरित्या बसलं की नाही ते पाहायचं आहे. तो स्क्रू टाईट करायचा विसरायचा नाही आपल्याला. छानसं आपलं बटन तयार झालेलं आहे.